शहरातील गुन्हेगारांशी संधान वाजून गुन्हे करणाऱ्या आष्टी येथील घरफोड्यास पोलिसांनी अटक केली आहे. शहरात सुमारे 10 घरफोड्या करणाऱ्या मुकेश शंकर सावंत या गुन्हेगाराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचा रहिवासी आहे. त्याचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आष्टीसह शहरात त्याचे मित्र असून बहुतांश गुन्हेगार आहेत. त्यांच्या सहवासात तोही छोट्या मोठ्या चोऱ्या करू लागला. दरम्यान त्याची शहरातील एका गुन्हेगाराशी ओळख झाली आणि त्यातून सुरू झाला त्याचा चोरीचा प्रवास. चोरीसाठी तो रांजणगावातील एका मित्राकडे आश्रय घेत होता. रात्री अपरात्री तो कुख्यात गुन्हेगार मित्रासोबत चोऱ्या घरफोड्या करून परत गावी पळून जात होता. त्याच्या विरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्या साथीदाराच्या शोधात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. घरफोड्या तसंच दुचाकी चोरी प्रकरण उघड झाल्यानंतर उस्मानपुरा पोलीस पथकाला पोलीस आयुक्त उमितेश कुमार यांनी 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. दशमेशनगर, श्रेयनगर, ज्योतीनगर या परिसरात चोऱ्या घरफोड्या करणारा संशयित शहरात आल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून संशयिताला अटक केली. चौकशी अंती त्यानं 3 गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून 94 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले आहे.